उलीन येथे डॉक्टर अमित भोंडवे यांनी डायबिटीस हे शुगर आणि थायरॉइडस क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, भाजप नेते मदन पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, निलेश खारकर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, चेतन घरत, अंकुश ठाकूर, तैमूर पाटील, आरजी पाटील, संजय नाईक, गणेश पाटील, उदय खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या उलवणमध्ये आता अतिशय चांगल्या रीतीनं डेव्हलपमेंट होत असताना आरोग्यविषयक सेवा मिळणं जास्त महत्त्वाचं असतं. लोकसंख्या वाढते आहे आणि तशा दृष्टीनं उलव्यामध्ये ह्या चांगल्या सोयी होत आहेत. डॉक्टर अमित भोंडवे हे अगोदरपासूनच इथं अटॅच आहेत या विभागामध्ये आणि त्यांनी आता मुंबईवरून सुद्धा स्पेशलिस्ट असे डॉक्टर इथे येत आहेत. अनेक डॉक्टरांनी मी पाहिलं की त्यांनासुद्धा इथं त्यांनी एकाच वेळा कसं त्यांचा लाभ घेता येईल त्याची केलेली आहे. अगदी माणसात मिसळणारे असे आहेत, सर्वसामान्यांच्याबरोबर काम करणारे असे आहेत आणि त्याच्यामुळं नक्कीच या आपल्या गोरगरिबांना त्याचा फायदा होईल अशी खात्री वाटते. डायबिटीज हा रोग भरपूर पसरला आहे म्हणतात. सुदैवानं राजेंद्र अजून नाही आलेला, सत्तरी जरी झाली असली तरी नॉर्मलवाला 120 ते 140 याच रेंजमध्ये असतो. 150 आणि दिवसातून 3 वेळा बेगोड खातोच दुपारच्या जेवणा संध्याकाळच्या वेळेला तरी देखील काही मला हे नाही. आणि एक गोष्ट नक्कीच नाही हे चांगलं आहे पण आता पथ्य पाळणं काय करणं जे काय असेल ठराविक वेळेनंतर म्हणजे 40-50 वेळा ते करावं लागतं मला जे नसलं तरी. पण ह्याच्यावरती जर ते वाढलं तर फार आपल्याला डायबिटीज वाढलं तर आपल्याला त्रासदायक पण भरपूर असतं. आमचे अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं डायबिटीजचं काही 350-400 पुढंच बऱ्याच वेळा असायचं पण साधारणतः वय झाल्यावर सुद्धा व्यवस्थित चांगले होते. पण ह्या ह्याच्यामध्ये मग ऑपरेशन वगैरे त्याची पाळी आली तर ते तुमचं डायबिटीज जे आहे त्याचा जास्त विचार केला जातो आणि त्या दृष्टीने पहिलं कंट्रोल ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला कुठलाही रोग होऊ नये हे पहिलं महत्त्वाचं असतं. पण रोग झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा तर ती पण टिप्स आपल्याला डॉक्टर मंडळ देतील की नाही बाबा आता याच्या पुढे काळजी घ्या. मला अजून कुठे सांगितलेलं आहे काळजी घ्या म्हणून आपल्याला एक गोष्ट ती नक्कीच चांगली असेल याच्यातून. तर या अगदी आपल्या परिवारासारखे असे असलेले हे डॉक्टर मंडळी आपल्या उलव्याच्या सुद्धा चांगलं काम करतील. त्याच्यामुळं भरपूर पेशंट येतील आणि लवकर बरे होऊन जातील. या एवढे तशा आमची अपेक्षा नाही पण आले तर त्यांना भरपूर आले तर त्यांना ते सेवा देतील आणि लवकर बरे होतील होऊन जातील. आणि त्या दृष्टीनं या त्यांच्या हॉस्पिटलला मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो. ते आणि त्यांची टीम जी आहे त्यांच्या हाताला यश येऊ अशी भगवंताकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा या ऑफिसचं उद्घाटन झाल्यास जाहीर करतो.